मुंबईच्या बांद्रा येथे कामगारांना भडकावून एकत्र घेऊन येणाऱ्या विनय दुबेला अखेर अटक. सोशल मीडियावर लिहिली होती चितावणीखोर पोस्ट. कोरोना व्हायरस संकट काळात लॉकडाऊन सुरू असताना मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. शहरातील बांद्रा स्टेशनबाहेर हजारो परप्रांतीय कामगार आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी जमा झाले होते. या प्रकरणी मुंबईतील मजुरांविषयी सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट लिहिणाऱ्या विनय दुबेला पोलिसांनी घेतले ताब्यात. विनय दुबेला नवी मुंबई पोलिसांनी ऐरोली येथून ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या केले स्वाधीन. विनय दुबेने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित व व्हिडिओ शेअर करत लोकांना एकत्र जमण्याचे केले होते आवाहन. हजारोच्या संख्येने एकत्र आलेल्या लोकांना पांगवण्यासाठी व गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी काही प्रमाणात बलाचा वापर करून ही गर्दी अटवली. बांद्रा येथे घडलेल्या घटनेसंदर्भात 1000 अज्ञात लोकांविरोधात IPC कलम 143, 147, 149, 186, 188 अन्वये बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर विनय दुबे विरोधात मुंबई पोलिसांनी कलम 188 आणि साथीचा आजार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.